केरळमध्ये कम्युनिस्टांकडून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात विविध सामाजिक संघटनांनी देशभरात आवाज उठवण्याचा पवित्रा घेतला. या अनुषंगाने 1 मार्चला निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आले. फोरम अगेन्स्ट कम्युनिस्ट टेरर या संस्थेच्या वतीनं हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. फोरम अगेन्स्ट कम्युनिस्ट टेरर या संस्थेनं केरळमध्ये सुरू असलेल्या कम्युनिस्टांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवलाय. केरळमध्ये कम्युनिस्ट गट मोठ्या प्रमाणात हत्याकांड घडवतोय, ज्यामध्ये महिला बालकांसह अनेक निरपराधांना प्राणास मुकावं लागतंय. केरळमध्ये कम्युनिस्टांची दहशत ही वाढतच चालले. या विरोधात सामाजिक संघटनांनी आवाज उठवलाय. संघटनांनी कम्युनिस्टांच्या विरोधातील लढा संपूर्ण देशभर विस्तीर्ण व्हावा या अनुषंगानं संपूर्ण देशभर विविध ठिकाणी निषेध मोर्चांचं आयोजन केलंय. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही 1 मार्चला निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती फोरम अगेन्स्ट कम्युनिस्ट टेररचे प्रतिनिधी रतन शारदा यांनी दिली. आणखीन केरळमध्ये चाललंय विशेष रूप, जे मागच्या 6-7 महिन्यात नवीन सरकार आल्यानंतर झालंय त्याचा विरोध, तेव्हापासून सर्व हे हत्याकांड वाढलेले आहेत. 12 हत्या मागच्या 6 महिन्यात झालेल्या आहेत, त्यापैकी 1 महिला पण आहे. आणखीन 18 हत्येमध्ये 12 RSS आणि BJP येत आहेत, 6 अन्यत आहेत. म्हणजे या हत्यामध्ये किंवा या व्हायलन्समध्ये संघ किंवा हिंदूवादी असं नसतं. जे काही मार्क्सिस्टला विरुद्ध आहेत त्या सर्वांना हिंसाचार करून त्यांना दाबवायचा किंवा त्यांना मारून हाणून काढायचा असा प्रयत्न मार्क्सिस्ट लोकांचा चाललाय. आणि हे जे चाललंय त्यांच्या स्वभावानुसार 1969 पासून चाललंय, याचा काही नाविन्य नाही. आम्ही मार्क्सिस्ट व्हायलन्सच्या विरुद्ध, हत्याकांडाच्या विरुद्ध जे केरळमध्ये चाललं आहे त्याच्या विरोधात 1 मार्चला 1 मोर्चा मुंबईमध्ये काढणार आहोत. त्याच्यात समाजाचे लीडर, प्रोफेशनल्स, विद्यार्थी, तरुण तरुणी हे सर्व सामील होणार आहेत. मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना केरळमध्ये घडत आहेत. या विरोधात राजकीय दरवाजेही ठोठावले गेलेत, मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचंही शारदा यांनी सांगितलं. त्यामुळे हा हिंसाचार थांबवण्याकरिता सामाजिक संस्था संघटनांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. याकरिता राष्ट्रपतींनाही निवेदन देण्यात येणार आहे. केरळमधील हा लढा कोणत्याही राजकीय स्वरूपाचा नसून तो आता मानवतेच्या विरोधातील अन्यायाला वाचा फोडणारा झालाय. हा मानवीय एक अधिकार हनन त्याचं चाललंय, तर त्या विरोधात देशभरात सर्व झालंय की लोकांना लक्षात तरी येईल की मार्क्सिस्ट लोकांना प्रजातंत्र शिकवणार आहे, स्वतः लोकांना लक्षात आला पाहिजे. हा जो मेमोरँडम आहे तो मेमोरँडम आम्ही गव्हर्नरच्या थ्रू प्रेसिडेंटला पाठवणार आहोत आणि असे मेमोरँडम ठेकण्या ठिकाणी तिकडचे लोक पाठवणार आहेत असा हा प्रयत्न. हा जो प्रयास आहे तो राजकीय नाही, हा प्रयास प्युअरली सामाजिक आहे. याचा सही करणारे जे आहेत सर्व सामाजिक कार्यकर्ते किंवा उद्योगपती किंवा बिझनेस आणि प्रोफेशनल लोक आहेत, तिथे सामील होणारे सर्वसाधारण नागरिक आहेत असा तो प्रयत्न आणणार आहे. याला राजनीतिक कलर येऊ नये म्हणून राजनीतिक लोकांनी अपेक्षा दुरुस्त ठेवल्या असावी. कॅमेरामॅन विजय सर, सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनी करिता.